नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बावीस डिसेंबर सकाळचे सात घडामोडी राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा सहकारी बँक शाखेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात सराफासह बारा जणांना अटक करण्यात आली अन्य दहा जण पसार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एकवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निळवंडे डाव्या कालव्याचे काम मेहंदुरीच्या शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पाडले ठेकेदार बेजबाबदारपणे काम करत असून कालवाकडेच्या शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे रस्ते बंद पडल्याने नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त आहेत मुबलक पावसानंतरही जिल्ह्यात काही भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जून दोन हजार एकवीसपर्यंत जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आठ कोटी अकरा लाख रुपयांचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविला होता त्यास मान्यता मिळाली आहे समाधानकारक पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत आराखडा तब्बल बेचाळीस कोटी रुपयांनी कमी झाला आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी ने त्यांची भेट घेतली काल भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी सभापती आमदार हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड यांनी राळेगंज सिद्धे येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली तसेच अण्णांच्या मागण्यांबाबत केंद्रीय पातळीवर लवकरच बैठक होईल असे खासदार डॉ कराड यांनी सांगितले पाथर्डी शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तरुणीवर अत्याचार करून सोळा लाख अडुसष्ट हजारांची खंडणी घेण्यात आली एका मल्टीस्टेट संस्थेत युवती रोखपाल म्हणून नोकरीस आहे तिच्या गळ्याला चाकू लावून अत्याचार करण्यात आला फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली मल्टीस्टेटच्या तिजोरीमधील पाच लाख रुपये व सोने तारण ठेवलेले अकरा लाख पासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने युवतीकडून बळजबरीने खंडणी स्वरूपात घेण्यात आले या प्रकरणी सागर संजय देशपांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला दा आहे जिल्ह्यात सोमवारी दोनशे बावीस जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आतापर्यंत पासष्ट हजार पाचशे अकरा जण कोरोनामुक्त झाले असून हे प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांजवळ आहे दरम्यान सोमवारी एकशे साठ बाधित वाढले एक, एक हजार एकशे एकसष्ट सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार